जान मणिपूर मध्ये जा आणि हनुमान चालीसा बोला अहमद, पण हनुमान चालीसा जसा तुम्ही बोलता तशी आपल्या हिंदू संस्कृतीत आणखीनही काही स्तोत्र आहेत। व्यंकटेश स्तोत्र माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात लिहिले आहे गावीचे होते लेंडे ओहळ, म्हणजे काय गावातलं गटार, गंगेशी मिळता गंगा जळ, म्हणजे गटार जर का गंगेला मिळालं तर त्याचं सुद्धा गंगाजल होतं आणि तीर्थ म्हणून हे प्राशन करतात। काका विष्ठेचे झाले पिंपळ, म्हणजे कावळ्यांनी खाऊन त्याची जी का विष्ठा असते त्याच्या बियेतन होतं झालं पिंपळ, त्याची निंद्य कोण म्हणे? आता पिंपळ झालाय त्याला निंद्य कसं म्हणायचं? भले असेल तो कावळ्याच्या विष्ठेतून झालेला, तसा भाजप झालाय आता। सगळे गावीचे सगळे लेंडे ओळ एकत्र येतात, या 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 या, सगळ्या कावळ्यांच्या विष्ठा एकत्र करतायत आणि पिंपळ करतायत, बसा मुंज्यासारखे त्याच्या होती बसून। ही तुमची हालत झाली, हे तुमचं हिंदुत्व। आज मला संताप का येतो जेव्हा मला लोक सांगतात की साहेब जनतेमध्ये तुमच्याबद्दल प्रेम आहे, तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, माझ्यासाठी नका महाराष्ट्रासाठी ठेवा।